संजय राऊत उभाटा शिवसेना ही राष्ट्रवादीमध्ये विलीन करण्यासाठी दिवस रात्र प्रयत्न करतो असं मी ऐकलं, आणि तो विषय आदित्य ठाकरेला आवडलेला नाही. आदित्य ठाकरे आणि संजय राऊत मध्ये उभी फूट पडलेली आहे, संघर्ष सुरू आहे. त्या गृहमंत्री साहेबांवर बोट उचलण्यापेक्षा, भारतीय जनता पक्षावर बोट उचलण्यापेक्षा, तुझ्या मालकाचा मुलगा तर तुझ्या जीवाच्या मागे पडलेला नाही ना. व्यक्तीबद्दल तुम्ही विचारलात मला प्रश्न की संजय राजाराम राऊत आणि त्याच्या भावाला काही धमकी आली असं मी ऐकलेली आहे. माझ्या माहिती अनुसार ह्याच्यामध्ये आदित्य ठाकरेची चौकशी झाली पाहिजे, कारण का उभाटा शिवसेनेमध्ये उभी फूट पडलेली आहे, उभा संघर्ष सुरू आहे. म्हणूनच आवाज कुणाचा या पॉडकास्ट मध्ये संजय राऊतला वगळण्यात आलेला आहे. आणि संजय राऊत उभाटा शिवसेना ही राष्ट्रवादीमध्ये विलीन करण्यासाठी दिवस रात्र प्रयत्न करतो असं मी ऐकलं, आणि तो विषय आदित्य ठाकरेला आवडलेला नाही. म्हणून मी वारंवार माझ्या पत्रकार परिषदेमध्ये सांगतोय की आदित्य ठाकरे आणि संजय राऊत मध्ये उभी फूट पडलेली आहे, संघर्ष सुरू आहे. म्हणून माझी अपेक्षा आहे की संजय राऊतवर आलेली धमकी ही आदित्य ठाकरेच्या लोकांनी दिली नाही ना, ह्याची चौकशी झाली पाहिजे. कारण मला वास तिथूनच येतोय, लंडनला बसून फोनाफोनी तर केली नाही ना. तर म्हणून आमच्या कोणावरही, आमच्या गृहमंत्री साहेबांवर बोट उचलण्यापेक्षा, भारतीय जनता पक्षावर बोट उचलण्यापेक्षा, तुझ्या मालकाचा मुलगा तर तुझ्या जीवाच्या मागे पडलेला नाही ना, ह्याची चिंता आणि ह्याची चौकशी संजय राऊतनी करावी. त्यांची इंटरव्ह्यू आता काही तासा दोन तासा अगोदर त्यांनी कुठेतरी दिली की हे स्टेट स्पॉन्सर्ड हे सगळ्या धमक्या आहेत. पण तुला मिळालेली धमकी ही उद्धव ठाकरे स्पॉन्सर्ड खरंच आहे का ह्याची चौकशी तू कर ना. तुला कशाला आवाज कोणाच्या ह्याच्यातून बाहेर काढलेला आहे? काल छत्रपती संभाजीनगरमध्ये त्याची सभामध्ये खाली खुर्च्या होत्या. मी ऐकलं आदित्य ठाकरेच्या लोकांनी फोन करून सांगितलं की त्याच्या सभेला जाऊ नका. मग संजय राऊतची मिळालेली धमकी, कारण की धमकीचा कॉल पण मी म्हणला, म्हणजे मित्राशी बोलतो असा तो सुनील राऊतशी बोलत होता तो धमकी देणारा, तर ती धमकी आदित्य ठाकरेच्या लोकांनी दिली होती का, ह्याची चौकशी माझ्या हिशोबाने झाली पाहिजे.